नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा इयत्ता तिसरी विषय गणित याच्यामध्ये आपण मापण या घटकावरील काही उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत आता मापण म्हणजे काय तर मापणे म्हणजेच मोजणे असं आपण म्हणतो मग प्रत्येक गोष्ट आपण वेगवेगळ्या वेग एककामध्ये मोजतो जसं की जर आपण कापड मोजायचं झालं तर आपण ते कापड मीटरमध्ये मोजतो आणि त्याच्यापेक्षा जास्त जर अंतर मोजायचं झालं तर आपण मीटर किंवा किलोमीटरमध्ये मोजतो लिक्विड म्हणजे दूध पाणी हे मोजायचं असतं त्यावेळेस आपण ते लिटरमध्ये मोजतो या प याप्रमाणे ही एक काही एकक आहेत मग आता कापड मोजण्यासाठी आपण मीटर वापरतो मग आता हे मीटर म्हणजे काय तर बघा यासाठी आपल्याला बेसिक सूत्र माहीत असणं गरजेचं आहे बघा एक मीटर एक मीटर एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर आणि अर्धा अर्धा म्हणजे काय बघा हा गोल आहे त्या गोलाचे मी दोन भाग केले हा अर्धा म्हणजे दोन भागापैकी एक भाग म्हणजे अर्धा मीटर ज्याला आपण म्हणतो मग अर्धा मीटर म्हणजे किती तर या एक मीटरच्या निम्मा मग बघा इथे दहा आहे दहाच्या निम्मी इथे पाच आणि हा वरचं शून्य म्हणजे शंभरच्या निम्मी किती पन्नास मग अर्धा मीटर म्हणजे पन्नास सेंटीमीटर आता हा गोल आहे त्याचे मी एकूण चार भाग केले किती भाग केले एकूण मी चार समान भाग केले आता आपल्याला काय आहे एक भाग घ्यायचा यातला किती भाग घ्यायचा आहे म्हणजेच कितीला चारापैकी एक भाग म्हणजे याला आपण काय म्हणतो पाव मीटर मग पाव मीटर म्हणजे किती तर या अर्धापेक्षा पण निम्मा मग अर्धा म्हणजे जर पन्नास आहे तर पन्नासच्या निम्मे किती पंचवीस सेंटीमीटर म्हणजे अर्धा पाव मीटर म्हणजे पंचवीस सेंटीमीटर आता पाऊंड एकाच ह्याचे मी चार भाग करते हा एक भाग घेतला हा एक दुसरा भाग घेतला आणि हा मी तिसरा भाग घेतला एकूण भाग केले होते मी चार चार भागापैकी मी किती भाग घेतले तीन भाग घेतले मग तीनशे चार त्यालाच आपण काय म्हणतो पाऊण भाग मिटर. मिटर पाऊन भाग म्हणतो म्हणजेच पाऊन मीटर आपलं मीटर चाललंय म्हणून इथे पाऊन मीटर मग पाऊन मीटर म्हणजे काय बघा हा पूर्ण अर्धा भाग आणि हा पावभाग मग अर्धा आणि हा पावभाग म्हणजे पन्नास अधिक पंचवीस बघा हा अर्धा म्हणजे पन्नास आणि हा पाव म्हणजे पंचवीस मग किती झाले एकूण पंच्याहत्तर सेंटीमीटर म्हणजेच पाऊन मीटर म्हणजे किती पंच्याहत्तर सेंटीमीटर बघा ज्याला ही सूत्र कळली त्याला मापन याच्यामधलं प्रत्येक गणित सोडवता येणार आहेत कारण कोणताही टॉपिक जर आपल्याला शिकायचं असेल तर त्याच्यावरचे सूत्र त्याच्यावरचे जे रूल्स आहेत ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे मग इथे जर आपला मीटर काय अर्धा मीटर काय पाव मीटर काय पाऊन मीटर म्हणजे किती हे जर माहीत असेल तर आपल्याला ह्याच्यावर जर कोणतंही गणित कसंही गणित विचारलं तर आपल्याला ते गणित उत्तम सोडवता येणार आहे आता आपण गणित बघूया हो म्हणजे आपल्या लक्षात येईल आता इथे एक सूत्र सांगायचं राहून गेलं आता एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर हे तर झालं मग एक सेंटीमीटर म्हणजे किती बघा आपली फुटपट्टी असते फुटपट्टीमध्ये बघा ही फूट पट्टी आहे आपली फूटपट्टी आपल्या छोट्या पट्टीमध्ये पंधरा सेंटीमीटरपर्यंत अंक असतात म्हणजे पंधरापर्यंत अंक असतात मग इथे बघा शून्य पासून या एकपर्यंत पर्यंत जर आपण छोट्या छोट्या रेषा मोजल्या तर एकूण रेषा किती होतात दहा रेषा होतात बघा ही तर एक दोन तीन चार आणि ही जी मोठी रेषा असते ती पाच आणि त्याच्या पुढे हे पाच असे किती एकपर्यंत किती येतात दहा रेषेतात म्हणजेच शून्यपासून या एक अंकापर्यंत हे छोट्या किती रेषा आहेत दहा आहेत म्हणजेच एक सेंटीमीटर हे एक सेंटीमीटर हे दोन सेंटीमीटर असं मग एक सेंटीमीटर बरोबर एक सेंटीमीटर म्हणजेच दहा मिलीमीटर काय म्हणायचं दहा मिलीमीटर म्हणजे या दोन च, या दहा ज्या छोट्या रेषा आहेत त्याला आपण काय म्हणतो मिलीमीटर मग किती रेषेत आहेत तर दहा म्हणजेच एक सेंटीमीटर बरोबर दहा मिलीमीटर बघा आता यावरचे आपण उदाहरणं सोडूया म्हणजे आपल्या लक्षात येईल मग आता एक सेंटीमीटर म्हणजे दहा मिलीमीटर म्हणजे एक मीटर बरोबर किती मिलीमीटर असा आता पुढे प्रश्न विचारला आहे आहे प्रश्न ह्याच्यामध्ये आपण सोडवताना त्याचं उत्तर बघणार आहोत आता आपण पहिला प्रश्न बघूया मग आपल्याला पाऊन मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असं आपल्याला विचारलेलं आहे मग आपल्याला माहिती आहे पाऊन मीटर म्हणजे काय पाऊन भाग मग पाऊन मीटर म्हणजेच किती पंच्याहत्तर सेमी मग बघा ही सूत्र माहीत असेल तर कॅल्क्युलेशन करायची काही गरज आहे का नाही म्हणून मग हे प्रत्येक विद्यार्थ्याने हे पाठ करायचं आहे पाठ करण्यापेक्षा लक्षात राहते सोपं आहे लक्षात ठेवायचं हे या पद्धतीनं मग आपलं इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाऊन मीटर म्हणजे पंच्याहत्तर सेंटीमीटर पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न सव्वा बर बर तीन मीटर बरोबर टिंबटिंब मीटर आता सव्वा तीन बघ आपण एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर शिकलेलो आहे बरोबर आहे आता सव्वा तीन सव्वा तीन म्हणजे काय बघा हे तीन मीटर पूर्ण तीन मीटर पूर्ण आणि हो चौथा मीटर आहे त्याच्यामधला हा वरचा पावभाग वरचा पावभाग मग बघा आता सव्वा तीन मीटर म्हणजेच तीन मीटर आणि वरचा पावभाग मग मा आपल्याला माहिती आहे वरचा पावभाग म्हणजेच किती पंचवीस सेंटीमीटर पंचवीस सेंटीमीटर तीन मीटर पंचवीस सेंटीमीटर आता आपल्याला ते मीटर विचारलं मी इथे काय येणार आहे का तीन पॉईंट पंचवीस मीटर काय येणार तीनशे पंचवीस येणार नाही कारण ती बघा तीन मीटर म्हणजे तीनशे आणि हे वरचे पंचवीस मग बघा यांची जर आपण बेरीज केली तर हे पूर्ण काय होईल तीनशे पंचवीस सेमी होणार आहे सेमी मग तीनशे पंचवीस सेमी येईल का तर नाही मग आपलं उत्तर काय तीन मीटर पंचवीस सेमी म्हणजेच तीन पॉईंट पंचवीस मीटर कारण पुढे मीटर आहे म्हणून मग आपलं इथे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन सव्वा तीन मीटर म्हणजेच तीन पॉईंट पंचवीस मीटर पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया टिंब टिंब मिलीमीटर बरोबर एक मीटर आता आपण आत्ता सूत्रच बघितलं आहे एक मीटर म्हणजे बघा एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर पण इथे आपल्याला सेंटीमीटर दिलं आहे का नाही आपल्याला मिलीमीटर दिलं आहे आणि आपण हे पण सूत्र आत्ता बघितलं आहे फुटपट्टीच्या सहाय्याने एक सेंटीमीटर म्हणजे दहा मिलीमीटर दहा मिमी लिहिते मी मिमी म्हणजे मिलीमीटर मग बघा एक मीटर म्हणजे जर शंभर आणि एक सेंटीमीटर म्हणजे जर दहा असेल तर आपल्याला एक मीटर विचारलं आहे मग आता बघा इथे काय करायचं आहे एक मीटर म्हणजे शंभर मग ह्या आहे तसं आपण शंभर लिहून घेऊया आणि हा एक सेंटीमीटर म्हणजे एक म्हणजे इथे काय करायचं आहे एक शून्य द्यायचं आहे मग आपलं उत्तर किती आहे एक मीटर बघा एक मीटर बरोबर एक हजार मिलीमीटर म्हणजे मिमी एक हजार मिमी पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न चार मीटर चार सेंटीमीटर बरोबर टिंबटिंब सेंटीमीटर आहे आता आपल्याला माहिती आहे जर बघा गणित सोडवण्याची एक पद्धत असते त्या पद्धतीनंच गणित सोडायचं आहे आता बऱ्याच मुलांना हे लगेच येईल की चार मीटर म्हणजे चारशे आणि वर हे चार म्हणजे चारशे चार सेमी हे लगेच येईल पण बघा प्रत्येक गणित जर आपण स्टेप बाय स्टेप सोडवत असू तर आपल्याला काय होणार आहे जास्तीत जास्त आपला सराव होणार आहे आणि परीक्षेला मात्र आपला गोंधळ होणार नाही आहे त्यामुळे सराव करताना प्रत्येकाने याच पद्धतीनं गणित सोडवलं पाहिजे एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर बघा एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर आता इथे आपल्याला चार मीटर विचारले मग आपल्याला माहिती आहे एक मीटर म्हणजे सेंटीमीटरचे चार मीटर बरोबर काय करायचे चार गुणिले शंभर म्हणजे या दोघांचा गुणाकार मग किती आलं आलं सेमी हे आपण करून घेतलं म्हणजे रूपांतरण केलं चार मीटरचं आता वर हे चार सेंटीमीटर आहे मग चार सेंटीमीटर म्हणून मग हे इथे लिहून घेतले यांची बेरीज करूया चारशे अधिक चार बरोबर किती चारशे चार सेमी मग चारशे चार सेमी कुठे आहे पर्याय क्रमांक चार म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न सहा सेंटीमीटर बरोबर किती मिलीमीटर विचारले बघा इथे मिलीमीटर विचारले म्हणजे सेंटीमीटर पेक्षा सुद्धा कमी एक कोणता आहे छोटं एक कोणतं आहे मिलीमीटर मग इथे सुद्धा मगाचं सूत्र आठवायचं आहे एक सेंटीमीटर एक सेंटीमीटर बरोबर दहा मिलीमीटर हे आपलं सूत्रच आहे आणि याच्यावरूनच आपण सहा सेंटीमीटरचं काढायचं आहे मग सहा सेंटीमीटर बरोबर या दोघांचा गुणाकार मग सहा गुणिले दहा मग सहा हिंदा साठ मिलीमीटर मिलीमीटर म्हणजेच मिमी मग साठ मिमी हे आपलं उत्तर आहे मग साठ कुठे आहे पर्याय क्रमांक एकमध्ये पण आपले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न एकशे पाच सेंटीमीटर बरोबर किती बघा आता ज्यावेळेस असा प्रश्न विचारतात बरोबर किती ते सेंटीमीटर दिले मग आपल्याला विचारलं नाही ते की मी किती मीटर किंवा किती मिलीमीटर असं काही विचारलं आहे का नाही मग हा प्र या प्रकारचा प्रश्न सोडवताना आपण पर्यायांकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे मग आता बघा एकशे पाच सेंटीमीटर आता बघा याची आपण जर फोड केली तर किती येते शंभर अधिक पाच येत आहे बरोबर आहे मग शंभर हे सेंटीमीटर मग शंभर सेमी म्हणजेच काय एक मीटर आणि अधिक हे वरचे काय आहेत पाच सेमी आहेत पाच सेमी आहेत मग बघा एक मीटर पाच सेमी कुठे आहे का आता इथे दहा मीटर आणि याहीपेक्षा बघा दहा मीटर पाच सेमी येईल का नाही कारण एक मीटर आहे एक मीटर इथे पन्नास सेमी आहे मग हे येईल का पन्नास नाही मग येणार नाही एक मीटर शून्य पाच सेमी बघा याच्या अगोदर शून्य असला तरी पाच सेंटीमीटर होते म्हणून आपलं इथं उत्तर काय आहे एक सेमी शून्य पाच सेंटीमीटर पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे याहीपेक्षा एक सोपी पद्धत दुसरी पद्धत बघा इथे किती दिले आपल्याला एकशे पाच सेमी दिले पर्याय बघायचेत आता आता बघा आपल्याला माहिती आहे एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर मग इथे जर आपण बारक्यावेळी लक्ष दिलं तर एक दोन घरं मागेल्यावर फक्त एक राहतं बरोबर आहे मग आता इथे आपल्याला एकशे पाच दिले ना मग दोन घरं मागे या एक दोन जेवढे शून्य आहे तेवढी घरं मी डावीकडे मागे सरकते एक दोन मग बघा इथे पॉईंट आला म्हणजेच काय झालं एक पॉईंट शून्य पाच सेमी हेच राहिलं मग मा आपल्याला माहिती आहे ज्यावरती पॉईंट आहे त्यावरती हे मीटरमधलं आहे आणि हे सेंटीमीटरमधलं आहे म्हणजेच एक मीटर शून्य पॉईंट पाच सेंटीमीटर बघा इथे पर्याय क्रमांक तीन मध्ये सेम तेच उत्तर आहे म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर काय याही पद्धतीनं तेच उत्तर निघतंय आणि याही पद्धतीनं तेच उत्तर मिळतंय आपल्याला जी पद्धत सोपी वाटेल वा, वा, ती तुम्ही वापरू शकता या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया सातवा प्रश्न सोडूया पण त्याआधी एक सूचना आपल्या या डिस्क्रिप या आपल्या आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंक दिले आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्रामला जॉईंट होऊ शकता कारण तिथे मी काही सराव प्रश्नपत्रिका सराव प्रश्न सोडवायला दिले आहेत ते पर्यायसहित आहेत तुम्ही ते प्रश्न तिथे जाऊन ति सोडवू शकता जेणेकरून आपली जास्तीत जास्त प्रॅक्टिस होणार आहे बघा इथे चौथा प्रश्न सॉरी सातवा प्रश्न मीटर नव्वद सेंटीमीटर बरोबर किती सेंटीमीटर सूत्र माहिती आपल्या सगळ्यांना सारखं सारखं मी सूत्र लिहिते जेणेकरून जेवढं आपण लिहितो तेवढं आपल्या ते, ते सूत्र पाठ होतं मग नुसतं जर आपण बघा सगळी सूत्र जर आपण एका पानावर लिहून घेतली आणि पाठ करत बसलो तर आपलं जमलिंग होतं की बाबा एक मीटर म्हणजे किती एक किलोमीटर म्हणजे किती मग त्याहीपेक्षा पाठ करायची गरजच नाही आहे प्रत्येक गणित सोडवताना जे येईल तसं तुम्ही लिहत जावा म्हणजे जेणे आता बघा आपण मीटरचं सोडवतोय ना मग मीटरचं सूत्र आपण कितीतरी वेळा लिहितोय म्हणजे ते ऑपच आपलं पाठ होते आपल्याला लक्षात राहते मग वेगळा असं त्याच्यासाठी वेळ गरज का नाही म्हणून प्रत्येक गणिताच्या वेळेस जी सूत्र आवश्यक आहेत ते तिथे मी लिहते त्याच पद्धतीने आपण सुद्धा लिहायचं आहे एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर मग आता इथे चार मीटर मग आपल्याला आहे चार मीटर आधी मीटर दिले ना मग मीटरच काढून घेऊया एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर चार मीटर म्हणजे चार गुणिले शंभर बरोबर किती चार गुणिले शंभर किती चार एक्के चार आणि हे दोन शून्य ह्याच्यावर चारशे सेंटीमीटर झालं आणि हे नव्वद सेमी जे आहे वर ते आपण काय करूया ॲड करूया मग आता हे पूर्ण काय झालं सेमी झालं शून्य अधिक शून्य शून्य नऊ आणि शून्य नऊ चाराशे चार मग आपलं उत्तर किती आलं चारशे नव्वद सेंटीमीटर चारशे नव्वद सेंटीमीटर कुठे आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन या पुढचे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडून घेऊया आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा त्याबरोबर व्हिडिओ नक्की आवश्यक असेल किंवा उपयुक्त असेल आवडला असेल यातल्या स्टेप तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा नवीन येणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब समोरील बेल बटन प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ टाकले टाकले आपल्याला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार थँक्यू